नमस्कार, मी पूनम, आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। काही दिवसापूर्वी पुण्यात होल्डिंगचा सांगाडा रस्त्यावर कोसळून भीषण अपघात झाला होता। या दुर्घटनेत 4 जणांनी आपले प्राण गमवावे लागले तर अनेक जण जखमी झाले होते। या जखमींपैकी एक असणारे उमेश मोरे यांच्या पत्नीने रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येणारी मदत नाकारली आहे। पुण्यात होल्डिंगचा सांगाडा कोसळून झालेल्या अपघातात 4 जणांनी आपला जीव गमावला होता तर अनेक जण जखमी झाले होते। या जखमींपैकी एक असणारे उमेश मोरे घरात एकटेच कमावते आहे। त्यांच्यावर पत्नी, 3 लहान मुली व वृद्ध आई वडील अशा सगळ्यांची जबाबदारी आहे। त्यावरीनं 4 वाजता मी जे कॉल केला, का हो तुम्ही घरी नाही आलो जेवायला, त्यांनी मला ह्या उत्तर दिला, तुम्ही कोण बोलता? मी बायको बोलते। त्यांनी म्हणले की तुझा नवरा येऊन तू ओळखून घेऊन जा, जाग्यावर आऊट झालेला आहे। त्यांनी मला हा उत्तर दिला। या दुर्घटनेत त्यांच्या मेंदूला जबर दुखापत झाली होती। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना घरी सोडण्यात येईल असे डॉक्टरांनी सांगितले। मात्र गंभीर दुखापतीमुळे त्यांना पुन्हा रिक्षा चालवता येण्याची शक्यता कमी असल्याचे त्यांच्या पत्नीकडून सांगण्यात आले। मात्र अशा परिस्थितीत रेल्वेनी आम्हाला केवळ 1 लाख रुपयांची मदत देऊ केली आहे। रेल्वेवाले येऊन जबरदस्ती करतात, तुम्ही 1 लाखाचा चेक ना करताय काय? आम्ही म्हणलो आम्हाला नकोच आहे ना ते 1 लाख। हे 1 लाख घेऊन मी काय करणार? यांची तर आता अशी अवस्था, आता बघलेलं ना ते समध्याने बघितल्यात अवस्था काय आहे ती। आजू पुढं काय दवाखाना मला लागला घरी गेल्यावर, अचानक त्यांना त्रास झाला, मी कुठून घालणार? हे पैसे उमेश यांच्या उपचारासाठीही पुरणार नाही, त्यामुळे सुवर्णा मोरे यांनी ही मदत नाकारून अधिकाऱ्यांची नुकसान भरपाईसाठी कायदेशीर लढा देण्याचं ठरवलं आहे। आप निश्चिंत होकर इस चेक को स्वीकार कीजिए, कोई भी आपके और खर्चे पर इसका असर नहीं होगा। आपको ये अलग राशि दी गई 1 लाख रुपए, इससे कोई भी क्लेम बाधित नहीं होगा, ये आपसे निवेदन है। मुंबई येथील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात 2 अजगर दिसल्याने रहिवाशांमध्ये घबराहट उडाली होती। मात्र पोलीस कॉन्स्टेबल व सर्पमित्रांनी 9 फुटी अजगरला पकडले। बीकेसी मध्ये मिठी नदीच्या पुलाजवळ रात्रीच्या वेळी 2 अजगर दिसले होते। सिद्धिविनायकाला रात्रीच्या वेळी पायी जाणाऱ्या भाविकांना अजगर रस्त्याच्या कडेला दिसले। त्यांनी तातडीने पोलीस कंट्रोलला फोन करून याविषयी माहिती दिली। पोलीस कॉन्स्टेबल, सर्पमित्र व एनजीओच्या पदाधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन अजगराला पकडण्याचा प्रयत्न केला। 9 फूट लांबीचा अजगराला जेरबंद करण्यात यश आले तर 12 फुटाचा अजगर खारफुटीच्या जंगलात निघून गेला। अशा प्रकारची ही बीकेसी परिसरात ह्या महिन्यातील दुसरी घटना आहे। डोंबिवली MIDC मध्ये झेनिथ रबर कंपनीला लागलेली आग पुन्हा भडकली आहे। मोठ्या प्रयत्नानंतर काही तासापूर्वीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं होतं, मात्र रबरामुळे ही आग अजूनच वाढत आहे। या आगीत कंपनीचं मोठं नुकसान झालं। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। वारंवार आग लागण्याच्या अशा घटनांमुळे MIDC कंपनीच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। मागील वर्षभरात यासारख्या अनेक घटना ताज्या असतानाच वारंवार या दुर्घटना होत आहेत, तरी याकडे प्रशासनाचे अजूनही दुर्लक्ष आहे व यातून कंपनी मालक सुद्धा कुठलाही धडा घेताना दिसत नाहीये। लातूर येथील शिराळा भागात एका परप्रांतीयाने गतिमंद मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे। मोहम्मद कुरेशी हा उत्तर प्रदेशात राहणारा असून मिक्सर विकण्यासाठी शिराळा वंजरवाडा वस्तीवर आला होता। पाणी पिण्याच्या बहाण्याने तो मुलीच्या घरी गेला। घरी कोणी नसल्याचे पाहून नराधमाने गतिमंद मुलीवर अत्याचार करून तिथून पळ काढला। हा सर्व प्रकार मुलीने नातेवाईकांना सांगितल्यानंतर उघडकीस आला। मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली असता आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली। सर्पमित्र विक्रमसिंग मोलोत सर्पदंशाने झालेल्या मृत्यूनंतर पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे। या प्रकरणात विक्रमसिंगच्या भावासह 8 जणांवर वन्यजीव रक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। वन्यजीवन संरक्षण कायदा तसेच घरात साप पाळत विषारी सापांसोबत स्टंटबाजी करताना विक्रमसिंगचा मृत्यू होऊ शकतो हे माहिती असूनही त्याला उत्तेजन दिल्याप्रकरणी काल उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी भावासह 8 जणांना अटक केली आहे। काही सर्पमित्रांचाही यात समावेश आहे। महत्वाचं म्हणजे या कायद्यामध्ये 7 वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे। दरम्यान विक्रमचा मृत्यू डोंगराळ परिसरात सर्पदंशाने झाल्याचे सांगत आरोपींनी पोलिसांची दिशाभूल केली होती। मात्र आता सापाची तस्करीही केली जात होती का या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत। आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज। आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर आधार न्यूज या वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी नेमणे आहे।
न्यूज रिपोर्टर, कॅमेरामन, व्हिडिओ एडिटर, अँकर, स्क्रिप्ट रायटर, एरिया प्रतिनिधी, मार्केटिंग प्रतिनिधी व रिसेप्शनिस्ट नेमणे आहे. इंटर्नशिपसाठी मुले व मुली, अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. संपर्क 02512860002, मोबाईल क्रमांक 9321887766 व 4350869042. ईमेल aadharnews@gmail.com. aadharnewsadm9@gmail.com. वाघिणीला कुठल्याही परिस्थितीत जेरबंद किंवा ठार करणे या भूमिकेवर वन विभाग काम करीत आहे. या नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी नेमबाज नवाब यांना पुन्हा पाचारण करण्यात आले. तसेच त्यांच्यासोबत 2 इटालियन क्रेन क्रॉस जातीचे शिकारी कुत्र्यांसह पॉवर ग्लायडरने जंगलाची टेहाळणी सुरू करण्यात आली आहे. तसेच या नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी यापूर्वी वन विभागाने हत्ती देखील आणले होते, मात्र या हत्तीने एका महिलेला ठार केल्यामुळे त्यांना परत पाठवण्यात आले. जिसे हम कॅप्चर करे और अगर डांट हो जाती है वो और हम उसको बगैर डिस्टर्ब करें कि वहीं रहें तो पॉसिबिलिटी है कि कब्ज भी आ जाएं. तो अब देखिए ये जो मेरी ट्रैंक्यूलाइजिंग गन है ये डबल बैरल है, इसमें 2 नाली हैं. तो एक में हम माँ को बड़ी टाइगरस 140 किलो की हिसाब से डांट भरे हैं 5 ml का, और दूसरी बैरल में 3 ml का छोटा डांट है जो हम बच्चों के लिए, जिसका मैं वज़न एक्सपेक्ट कर रहा हूँ 70 और 75 किलो के बीच में जो इनका वज़न होगा, उस हिसाब से डॉक्टर नवीन जो हमारे इंडिया के सीनियर मोस्ट वेटनरी डॉक्टर हैं उन्होंने ये डोज सेट किया है और हम लोग कोशिश कर रहे हैं कि हम इसमें कामयाब हों. परिसरातून मुंबई पोलिसांनी 2 युवकांना बॉम्ब बनविण्याच्या प्रकरणात अटक केली. अजहुल शेख व एक अल्पवयीन मुलगा अँटॉप हिल झोपडपट्टीत राहायला आले होते. अचानक स्फोट होऊन त्या झोपडपट्टीला आग लागली. हे दोन्ही युवक सुतळी बॉम्बची दारू काढून त्यात काही वस्तू मिळवून फोडण्याचा प्रयत्न या 2 युवकांनी केला असल्याची माहिती समोर आली आहे. मूळचे पश्चिम बंगाल मधील असलेले हे दोन्ही युवक त्यांच्या गावात अशाच प्रकारे सुतळी बॉम्बची दारू काढून ती एकत्र करून फोडण्याचा प्रयत्न करायचे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने या दोघांनी सुतळी बॉम्बची दारू काढून त्यात काही वस्तू मिसळून ठेवल्या होत्या, मात्र अचानक त्यावर अजहलचा पाय पडल्याने तो जखमी झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून समोर आले असून या प्रकरणी अँटॉप हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले आहे. केंद्र सरकार व सेबीच्या निषेधार्थ मुंबईतील आझाद मैदानात पॅन कार्ड क्लब कंपनीच्या गुंतवणूकदारांचे पैसे देणे टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत लडा फाउंडेशन व राष्ट्र संघटनेच्या वतीने अनोखे श्राद्ध आंदोलन करण्यात आले. पॅन कार्ड क्लब, ट्विंकल यासारख्या अनेक खासगी कंपन्यांमध्ये 35 लाख सामान्य नागरिकांनी गुंतवणूक केली, मात्र या कंपनीकडून अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली आहे. पैसे परत मिळावे अशी मागणी गुंतवणूकदारांकडून होत आहे. तसेच या मागणीसाठी हजारो गुंतवणूकदारांच्या उपस्थितीत आझाद मैदान येथे सरकार विरोधात श्राद्ध आंदोलन करण्यात आले. गुंतवणूकदारांना पैसे परत न मिळाल्यामुळे गुंतवणूकदार आक्रमक झाले आहेत. तसेच या संदर्भात सेबीतील वसुली अधिकाऱ्यांकडूनही काही चांगला प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे पितृपक्षाच्या निमित्ताने गुंतवणूकदारांकडून अनोखे श्राद्ध आंदोलन पुकारण्यात आले. कोल्हापूर येथे नवरात्र उत्सवात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे कोल्हापूरच्या उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसापासून अंबाबाई मंदिरात तोकडे कपडे घालून येणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही असा वाद सुरू आहे. शारदीय नवरात्र उत्सवात कोणत्याही पद्धतीने कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी तृप्ती देसाई यांनी देवस्थानच्या समितीच्या अध्यक्षांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याची विनंती केली. याशिवाय 10 ऑक्टोबर पर्यंत आवाहन मागे न घेतल्यास त्यांना चोप देण्याचा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला. पालघर येथे स्फोटकाचा साठा सापडला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शिवाय सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी डहाणू घोडवरड परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे. पालघर येथील भोईसर पूर्वेकडील नागझरी येथे जिलेटिनच्या कांड्या व स्फोटकाचा साठा सापडला. पालघर गुन्हे शाखेने हा स्फोटकाचा साठा जप्त केला असून नागझरी येथे घरात बेकायदेशीरपणे जिलेटिनचा साठा असल्याची माहिती पालघर गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या आधारे ही कारवाई करण्यात आली. कोल्हापूर महानगरपालिका सभेत पाणी प्रश्नावरून प्रचंड गोंधळ झाला असून नगरसेवक नियाज खान यांनी जल अभियंते सुरेश कुलकर्णी यांच्या अंगावर पाणी ओतल्याची घटना घडली. कोल्हापूर महानगरपालिका सभेत पाणी प्रश्नावरून नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. प्राध्यापक जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांवर फायली विरगावल्या. शहरातील पाणी प्रश्नावरून अनेक नगरसेवक आक्रमक झाले आहेत. नगरसेवक कमलाकर भोपाळे यांनी गॅलरीत घागर घेऊन प्रशासनाचा निषेध नोंदवला. गेल्या 15 दिवसापासून आया मिश्रित पाणी नागरिकांना येत आहे, यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झाले आहे. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या. आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. आधार न्यूज या वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी नेमणे आहे. न्यूज रिपोर्टर, कॅमेरामन, व्हिडिओ एडिटर, अँकर, स्क्रिप्ट रायटर, एरिया प्रतिनिधी, मार्केटिंग प्रतिनिधी व रिसेप्शनिस्ट नेमणे आहे. इंटर्नशिपसाठी मुले व मुली, अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. संपर्क 02512860002. मोबाईल क्रमांक 9321887766 व 4350869042. ईमेल aadharnews@gmail.com. aadharnews@gmail.com.